आणि महत्त्वाची बातमी, महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना विशेष रेल्वेनं कोल्हापूरला रवाना करण्यात आलं. ते प्रवासी अखेर सुखरूप कोल्हापूरला पोहोचले आहे. अत्यंत यातना सहन केल्यानंतर अखेर आपापल्या घरी विशेष रेल्वेनं कोल्हापूरला पोहोचलेल्या प्रवाशांच्या डोळ्यात अक्षरशः आनंद अश्रू होते. यामध्ये ज्यांच्याबरोबर कुटुंबीय होते, लहान मुलं होती, काही गर्भवती महिला देखील होत्या, त्यांचे प्रचंड हाल झाले. मात्र स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांच्या मदतीनं बचावलेल्या आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचलेल्या मंडळींना गेले कित्येक तास सुखाचा समाधानाचा श्वास घेता आलेला नव्हता. अखेर आपल्या घरी पोहोचल्यानंतर सगळ्यांनीच आनंदाची प्रतिक्रिया व्यक्त केली. तब्बल 1000 हून अधिक हे प्रवासी होते.